नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची लोकार्पण सोहळा आज देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार. पण खरं आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की लोकार्पण सोहळा तोही देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते पार पडतो पण ज्या प्रकल्पाचं कामच मुळात पूर्ण झालेलं नाही अशा प्रकल्पाचं लोकार्पण करण्याची एवढी घाई का नेमकी झाली याचाच खरं प्रश्न पडतो. कारण निळवंडे धरणाचा जो उजवा कालवा आहे जो की आपल्या राहुरी तालुक्यातून जातो त्याचं काम अजून पूर्ण नाहीये. बऱ्याचशा काही ठिकाणी आणखीन त्या कालव्याच्या ठिकाणी कामाला अजून प्रत्यक्षात सुरुवात देखील झालेली नाहीये आणि तरी अशा अर्धवट स्थितीमध्ये हे काम लवकर करावं म्हणून आम्ही गेल्या 2-4 महिन्यापासून आंदोलनाच्या भूमिकेत आहोत. जेव्हा आमचं सरकार होतं महाविकास आघाडी तेव्हा ही कामं मार्गी लावण्याकरता आम्ही सगळी पावलं उचललेली आहेत. दुर्दैवानं महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि या सरकारने नंतर मुरुम बंद वाळू बंद ह्या पिरियडमध्ये 7-8 महिने अशी गेले. फॉरेस्टच्या काही अडचणी त्याच्याही फाईल पुढे गेलं नाहीत आणि म्हणून आम्हाला नंतर आंदोलन करायची वेळ आली आणि अशामध्ये प्रकल्पाचं काम अपूर्ण असताना या राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या निळवंडेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून हा आज लोकार्पणाचा कार्यक्रम एवढा गायब्याने घेण्यात आला याचा खरं मी निषेध करतो. कारण हे प्रकल्पच पूर्ण नाही पण फक्त आता लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आचारसंहिता लागली आहे म्हणून घाईघाईने जो लोकार्पण सोहळा पार पडला हे खरं अवघड आहे खरं. आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम्ही कोरोनाची कालावधी असताना देखील भरीव निधी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी उपलब्ध करून दिला. आकडेवारीसह मी सांगतो की आमच्या अगोदरच्या भाजपच्या सरकारच्या काळात जेवढा 3-4 वर्षात जेवढे त्यांनी पैसे दिले तेवढे पैसे एकेका वर्षात द्यायचं काम आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोरोनासारखी परिस्थिती असताना केलेलं आहे. आणि त्यामुळं खरं मान्य जयंत पाटील साहेब असतील मान्य बाळासाहेब थोरात असतील यांचं खरं भरीव योगदान या कालव्यांच्या कामाला गती मिळण्याकरता आहे. स्वतः जलसंपदा मंत्री 2.5 वर्षाच्या काळामध्ये 2-3 या प्रकल्पाची पाहणी देखील करून गेले होते. आणि अशा या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी खरं देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय त्यांना म्हणतात एखाद्या लोकप्रिय नेत्याच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्याकरता शासनाची सगळी यंत्रणा आज कामाला लावली गेली. अख्ख्या जिल्ह्यातले सगळे शासकीय यंत्रणा ही या कार्यक्रमाला गर्दी आणण्याकरता विविध योजनांचे लाभार्थी घेण्याकरता झटत होते ही खरंच चांगली गोष्ट नाही. आणि खरं आपल्या नेत्याच्या कार्यक्रमाला कार्यकर्ते ज्यांना त्यांचं भाषण ऐकायचं उत्सूर्तपणे लोक यायला पाहिजेत पण कुठंतरी शेतकरी वर्ग हा भारतीय जनता पक्षावरती मोठ्या प्रमाणावरती नाराज असल्याचं त्याचबरोबर मराठा समाजाचा देखील रोष असल्यामुळं कार्यक्रमाला गर्दी होणार नाही याची संयोजकांना बहुधा कल्पना आली असावी आणि म्हणून सगळी सरकारी यंत्रणा हाताशी धरून सगळ्या सरकारी यंत्रणेचे लाभार्थी यांना बळजबरीनं त्या ठिकाणी गाडीत घालून काही काही ठिकाण तर आम्ही अशा चर्चा ऐकल्या किंवा पैसे देऊन देखील लोक आणले गेले. म्हणजे आता मोदींच्या सभेला जर का आता अशी प्रकारची वेळ येणार असेल की सरकारी यंत्रणा गाड्या भरण्याकरता वापरावं लागत असतील ही खरं मोठी दुर्दैवी वेळ आहे. आणि भारतीय जनता पक्षावरती विशेषतः शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती नाराज आहे त्याचे चिन्ह आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करतो.